ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी ही माहिती मुंबई हायकोर्टावर दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मारण्यात येतोय. दरम्यान ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीच्या मागणीवरती हायकोर्टानं निर्णय राखून ठेवलेला आहे. ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी सुरू. सरकारी वकिलांची मुंबई हायकोर्टात माहिती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा धक्का. ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीबाबत हायकोर्टात सुनावणी. हायकोर्टानं सुनावणीचा निर्णय राखून ठेवला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे असलेल्या संपत्तीची चौकशी ईडी किंवा सीबीआय मार्फत व्हावी अशी याचिका गौरी भिडे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. गुरुवारी न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिक मेनेझिस यांच्या पुढे ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे 143.26 कोटी, रश्मी ठाकरे 65.9 कोटी, आदित्य ठाकरे 16.5 कोटी. ठाकरे कुटुंबीय संपत्ती प्रकरणात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आले. पक्षप्रमुख व मंत्रीपद उत्पन्नाचं साधन नाही. ठाकरेंनी मुंबई रायगडात एवढी संपत्ती कशी जमा केली? उद्धव, रश्मी, आदित्य ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय? प्रबोधन प्रकाशनाच्या उत्पन्नाचे स्रोत काय? कोरोना काळात सामनाचा टर्न ओव्हर 42 कोटी कसा? नफा 11 कोटी हा काळ्याचा पांढरा पैसा, आक्षेप. दरम्यान या प्रकरणात ठाकरेंच्या वकिलांनीही युक्तिवाद केला, त्यात त्यांनी आक्षेप फेटाळले आहेत. हे आरोप गृहीतकांवर विशिष्ट हेतून प्रेरित. पोलिसात तक्रार दाखल न करता थेट हायकोर्टात. ठाकरे सत्तेत नसल्यानं तपास यंत्रणांवर प्रभाव टाकणार नाहीत. केंद्रीय यंत्रणांमार्फत तपासाची मागणी अयोग्य. दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांनी महत्वाची माहिती हायकोर्टात दिली आहे. उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत प्राथमिक चौकशी, सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती. यामागे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वाद असल्याची चर्चा आहे. काय आहे या प्रकरणाची तिसरी बाजू? भिडे यांनी त्यांच्या विरोधात जी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, या याचिकेच्या नुसार आता न्यायालयानेच एजन्सीजना या सगळ्या विषयाची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे थंड डोक्याने काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्या किंवा आपल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणारे देवेंद्र फडणवीस असू द्या, या दोघांसाठीही उद्धव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना काउंटर करण्याची मुभा जणू किंबहुना परवानगीच ही आता न्यायालयाने दिलेली आहे. या सुनावणीनंतर हायकोर्टानं या प्रकरणात सुनावणीबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. शिवसेनेचे अनेक नेते गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यात अनिल परब, संजय राऊत यांचा समावेश आहे. यापूर्वी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅटही ईडीनं जप्त केलेत. आता या प्रकरणामध्ये हायकोर्टात पुढे कधी सुनावणी आणि निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत खोके सरकार, ओके सरकार या घोषणेनं संपूर्ण या सरकारला विरोधकांनी पुरतं बदनाम केलंय.
आता यालाच उत्तर म्हणून एकनाथ शिंदेंनी या पद्धतीनं हा नवा वार ठाकरेंवर केलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी खोके सरकार कोणतं होतं हे दाखवून देऊ असं वारंवार शिंदेंनी सांगितलं होतं. कदाचित याचीच पुढचा टप्पा ईओडब्ल्यूची ही चौकशी ठरू शकते. ठाकरेंची होणारी बदनामी कुठपर्यंत होऊ द्यायची आणि कुठपर्यंत या चौकशीला घेऊन जायचं आता हे केवळ शिंदेंच्याच हाती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चौकशीमधनं नेमकं काय समोर येतं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद सिद्धेसह राहुल झोरी, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई.